नको घालू रे त्याच्या बंदुकी पुढे, नको घालू त्याच्या बंदुकी पुढे, जयरामला वाचव रे, वाचव जयरामला वाचव. मला खूप भीती वाटते, वाचवणार हो, वाचवणार, तूच मला वाचू शकतोस. हे आरामखोर रायण्णा, ये ये असा समोर, हा बघ माझा माझा चेहरा मारा, आता तो तुला त्याच्या रंगात तुडून तुडून मारेल. ये 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 आरामखोरा, येतोस काय? जा जा आता इथून, जा जा. हा जा पण तुम्ही तर तिच्यासाठी 15,000 रुपये ठेवलेत ना.
त्या मदतीवर इंग्लंडला जाऊन यावं, उच्च शिक्षण घ्यावं आणि परत भारतात आल्यावर एखादी चांगली नोकरी किंवा एखादी फॅक्टरी टाकण्यास काही अडचण जाणार नाही. आत्ताच इथंच जर नोकरी धरली तर माझे सगळे चान्सेस स्पॉइल होते. तेव्हा तुम्ही जर पण समजा हे लग्न ठरलं अशी प्रेमाची इच्छा आहे कारण तिथं तुमच्यावर प्रेम केलंय म्हणून माझा विरोध न जुमानता ती तुमच्याशी लग्न करेल असं मला वाटत नाही. अरे कारण आमचे संस्कार आहेत तिच्यावर शेवटी. हा आता राहिला प्रश्न तिच्या नावे ठेवलेल्या 15,000 रुपयांचा. 15,000 नव्हे 20,000 रुपये. मला सांगा या 20,000 रुपयांमधील एक फुटकी कवडी देखील मी तुम्हाला दिली नाही तरी तुम्ही तुमचा संसार चालू शकाल. पण प्रेमा तर असं पण मी जाबरात अरे पुन्हा नीट विचार करून या माझ्या पुढं. अरे दुसऱ्याच्या कमाईचा पैसा काय असा वर आलाय बा. मी आंतरजातीय विरोध आंतरजातीय प्रेम विवाहाला माझा विरोध नाही. तुमच्या गळ्यातले संपत्ती नाही माझा स्वतःचा कर्तृत्व स्वतःचा स्वाभिमान बा. स्वबळावर जगणाऱ्या माणसाला मी जास्त मानतो. राहिला प्रश्न मुलीसाठी म्हणजे प्रेमासाठी ठेवलेल्या 20,000 रुपयांचा. त्या 20,000 रुपयामध्ये तुम्हाला इंग्लंडच काय संपूर्ण जगभर घेऊन आलं असत. पण तुमचं हे असलं नादान दुबळं आणि बिनेटाचं आयुष्य. मला वस्तू चांगल्या पण त्यासाठी किंमत मोजण्याचं धैर्य मात्र नाही आहे तुमच्या. मानसिक त्रास होतो. फार मानसिक त्रास होतो.